आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हेरवाड येथील ऊस उत्पादक शेतकरी दत्तात्रय अप्पासो जोंधळे यांनी आपल्या 58 गुंठे क्षेत्रात को 265 या ऊस जातीची लागण केली. आज त्यांचा ऊस गुरुदत्त साखर कारखान्यास गळीतास जात असून प्रति टन त्यांचे एव्हरेज 2.5 टन पडत असून 58 गुंठ्यात सरासरी 150 टनाचे उत्पादन निघाल्याचा अंदाज असून परिसरातील अनेक शेतकरी अप्पासो जोंधळे यांच्या प्लॉटला भेट देत आहेत. माझे नाव दत्तात्रय अप्पासो जोंधळे, राहणार हेरवाड. मी गट नंबर 985 58 गुंठे क्षेत्रावर 0265 या ऊसाची लागण 15 जुलैला केलेली आहे, कांडी लावूनच केलेली आहे. याच्या आधी चांगल्या पद्धतीने पूर्व मशागत करून ऊसाची लागण 4.5 फूट सरीमध्ये केलेली आहे. आज ऊस तोडणी चालू आहे आणि ह्या ऊसाची वाढ चांगली झालेली असून गुंठ्याला 2.5 ते 2.5 टन ह्या पद्धतीने ॲव्हरेज पडत आहे आणि मला 58 गुंठ्यामध्ये 145 टनापर्यंत ऊस निघेल याची मला 100% आशा आहे. दत्तात्रय जोंधळे यांनी ऊस लागवडीसोबतच भुईमुगाचे आंतरपीक घेतले, तसेच त्यांनी पूर्व मशागत सोबत खताचे नियोजन देखील गुरुदत्त साखर कारखान्याच्या शेती विभागाच्या मार्गदर्शनाखाली केले. या पूर्व मशागतीमध्ये मी 2 वेळा नांगरट केली, नंतर उन्हाळ्यामध्ये 1 भाजीपाल्याचं पीक घेऊन परत मी 15 जुलैला ऊसाची लागण केली. 1 डोक्यावर भुईमूग घेतलं आणि सरी डोसला 1 टन गांडूळ खत, परत गुरुदत्त कारखान्याचे सेंद्रिय खत, असं सेंद्रिय डोस पण दिला आणि रासायनिक खत पूर्ण ऊसाच्या पिकासाठी 150 N 100 P आणि 100 K अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ये अशी गुरुदत्त कारखान्याचे शेती अधिकारी जाधव साहेब आणि शिवाजीराव पाटील साहेब आणि शिंदे साहेब यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली या प्लॉटचं नियोजन केलं आणि चांगली वाढ मिळाली. त्यातूनच परत 1-2-3 चांगल्या फवारण्या घेतल्या, त्यामुळे मला ऊसाची वाढ चांगली मिळाली आणि उत्पादनसुद्धा चांगलं मिळेल याची मला पूर्णपणे आशा आहे. या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त सहभाग गुरुदत्त कारखान्याची शेती अधिकारी आणि त्यांचा स्टॉप यांचा सहभाग आहे. एकरी ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी गुरुदत्त साखर कारखान्याच्या शेती विभागाची टीम नेहमीच शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते. विश्वनाथ शिंदे, पुरुंदवाड सेंटर, गुरुदत्त कारखाना शेतीमधून श्री दत्तात्रय अप्पासो जोंधळे यांचा डेमो प्लॉट आम्ही 15-7 रोजी पासून पूर्व मशागतीपासून ते आता ऊस तोडणीपर्यंत आम्ही आमचे अधिकारी आम्ही स्वतः व आमचे शेती अधिकारी विजय जाधव साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांचा आता 58 गुंठ्याचा प्लॉटची तोडणी चालू आहे. त्यामध्ये सर्वसाधारण 2.5 ते 2.5 टनापर्यंत त्यांनाशी उत्पादन अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीनं तो प्लॉट आलेला आहे आणि जवळपास त्यांचं 150 टन उत्पादन निघेल अशी आशा आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गुरुदत्तच्या शेती विभागाशी संपर्क साधून जास्तीत जास्त पद्धतीने तुम्ही गुरुदत्तशी जोडलं जावं ही विनंती. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल.